इथे कसं असतं प्रत्येक ठिकाणी असे त्यांनी एक स्पॉट केलेले असतात जिथे फायरवर्क होत असतं आणि लोक दुपारपासून येऊन जागा अडवून बसलेले असतात रात्रीचं फायरवर्क बघण्यासाठी. तर तसंच आम्ही एका ठिकाणी आता आलोय बटन चेस म्हणून त्या प्लेसचं नाव आहे आणि तुम्ही बघू शकता लोक पूर्ण म्हणजे सगळं खाण्यापिण्याचं सगळं घेऊन येतात टेंट उभे करतात आणि दुपारपासून बसून राहतात आणि फायरवर्क संपल्यानंतर जातात आणि इथे दुपारपासून लोक येऊन बसलेले असतात. तसं आम्हालाही लेटच झालं आता तुम्ही बघू शकता. हे बघा बघा सगळीकडे लोक अशी बसलेली आहेत आणि सगळेजण आपल्या आपलं खायला घेऊन आले आहेत आणि मस्त टेंट वगैरे उभं केले आहेत पूर्ण. हे सगळी लोक दुपारपासून येऊन बसली आहेत काय तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक लोक कशी बसलेली आहेत ती. तर इथे तुम्ही बघू शकता प्रत्येक लोक कशी बसलेली आहेत ती. ते येत असतो कधी कधी फिरायला एक थोडं टाइम स्पेंड करायला. जनरली मूवी पण सायकल वगैरे घेऊन ते चालवते थोडा वेळ. सो आम्ही इथे फायरवर्कसाठी फर्स्ट टाइम येतो. लास्ट 2 इयर्स दुसरीकडे गेलेलो आम्ही आणि इथे आता फर्स्ट टाइम आलो आणि हे खूप फेमस आहे. त्याच्यामुळे बरीच गर्दी आहे. पूर्ण सी फेसिंग म्हणजे बघा इथे कसे लोक सेटअप करून बसतात पूर्ण आणि समोर हा सगळा असा व्यवसाय आहे. हा बघा आणि तिथे मी आता एका ठिकाणी खूप वेळानंतर आम्हाला एक जागा मिळाली आहे तर आम्ही आता इथे बसतोय आणि हे बघू शकता सगळीकडे लोकांनी हे बघा इथे त्यांनी सगळं पूर्ण सेटअप केलेलं आहे. आई आणि पप्पांना घेऊन आलोय आम्ही इथे. त्यांना आम्ही तसं आम्ही इथे राहिल्यापासून एकदाच आलोय. गेल्या वर्षी काही मी नाही आलेली. तर तुम्ही बघू शकताय आता समोरचा व्ह्यू बघा. पण इथे हे बघा भेळ वगैरे बनवून आणली आहे. चहा पण आणली आहे आणि आम्ही पण आता मस्त या थंडीत भेळ आणि चहा एन्जॉय करणार आहोत. हे बघा भेळ घरून बनवून घेऊन आली आहे. चांगली झाली आहे. आम्ही आता इथे मस्त पैकी भेळ खातोय आणि भेळ खूप छान झाली आहे आणि इथे चहा आणि भेळ खायला मस्त मजा येते. आम्ही आता मस्त इथे चहा एन्जॉय करतोय. हे बघा वाफ येते चहा मधून. गरम गरम चहा करून आणली आम्ही. इथे बघू शकताय लोक मस्त डान्स वगैरे पण करतायत. सगळीकडे शिप फिरतायत आणि काय काय ठिकाणी फायरवर्क्स ऑलरेडी चालू झालेलं आहे तिकडे. हे बुका वाव बघू शकता इथे. आता म्हणजे फायरवर्क्स ऑलमोस्ट आता स्टार्ट होणार आहेत आणि किती लाईव्हली इथे वातावरण तयार झालेलं आहे. आणि तिथे मागे सुद्धा तुम्ही बघू शकता थोडेफार फायरवर्क्स ऑलरेडी चालू झाले आहेत. आणि इथे सुद्धा हे बघा इथे एक छोटासा फायरवर्क असता इथे जस्ट झाला. पण मेन जो फायरवर्क इव्हेंट आहे आत्ता जस्ट स्टार्ट होईल 10 मिनिट्समध्ये. US मधला दैकाला मूवी स्टार्ट कर. मूवी चालू करते. आई आले तिकडे दैकालासाठी. आई आली मूवी इथे समुद्राच्या मध्ये. इथे शिप लागलायत आणि इथे म्युझिक वगैरे पण जोरात लागलंय पण मी ते व्हॉइस काढून टाकलंय बिकॉज ऑफ द कॉपीराइट क्लेम. तर तुम्ही हे पाहू शकताय किती छान वाटतं हे दृश्य रात्रीचं. आणि आता सगळेजण वेट करतायत फायरवर्क्स कधी होईल याचं. आणि काय काय ठिकाणी बघत ते ऑलमोस्ट चालू झाले. इथे म्युझिक लागलेलं त्याच्यामुळे अनेकाही चांगलं छान डान्स करत होती. तिलाही मजा येत होती. आणि
हे बघा आणि ऑलमोस्ट फायरवर्कला सुरुवात झाली आणि ह्या वर्षी त्यांनी एकाच प्लेसवर एका ठिकाणी फायरवर्क चालू होतं तर आम्ही थोडी लांब बसलेलो. मग जसं फायरवर्क चालू झालं तर आम्ही त्या दिशेने गेलो. तर हे बघा आणि थोडं आज फॉगी होतं त्याच्यामुळे असं परफेक्ट असा शो येत नव्हता आणि गर्दीही खूप होती. तर खूप लांबून व्हिडिओ घेतला कारण सगळ्यांचा प्रॉब्लेम होत होता कारण फॉग होत होतं कारण ते समुद्राच्या मधून तिथून ते फायर स्टेशन आहे आणि तिथून ते सगळे हे फटाके फोडत असतात. आणि हे बघा तुम्ही पाहू शकताय तिथे ॲक्च्युली तिथे बघते वेळी खूप छान वाटत होतं. तर US हे अशा प्रकारे सेलिब्रेट करतात. तिथे ज्या सर्व लोक प्रत्येक ठिकाणी जाऊन बसतात जे स्पॉट दिलेले असतात फायरवर्क्स आणि प्रत्येक ठिकाणी 20-20 मिनटाचं फायरवर्क होत असतं. जे जे स्पॉट आहेत फायरवर्क्सचे तिथे 20-20 मिनटाचं फायरवर्क होत असतं. तर खूप अशा प्रकारे इथे 4th of July सेलिब्रेट केला आज. म्हणजे अशा प्रकारे 4th of July इथे सेलिब्रेट करतात अमेरिकेमध्ये. तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आज की इथे कशाप्रकारे सेलिब्रेट करतात ते. आता इथे 20 मिनटाचा फायर शो झाल्यानंतर मग दुसऱ्या ठिकाणी म्हणजे दुसरं जे सी शोर फायरवर्कला बघायला गेलेलो आम्ही. तर प्रत्येक बीचला 20-20 मिनिट्सचा इथे शो असतो. तर हे लास्टला अशा प्रकारे तिथे फायरवर्क्स होत होते. थोडं फॉगी असल्यामुळे परफेक्ट व्हिडिओमध्ये आले नाही आहेत आज. तर इथला फायरवर्क संपल्यानंतर ह्या सगळ्या ज्या बोटी आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी निघाल्यात कारण प्रत्येक सीशोरला 20-20 मिनिटाचा असतो जिथे जिथे ज्यांचे जे 15-20 पॉईंट आहेत तिथे. तर तिथे ह्या बघा ह्या बोटी निघाल्यात. अशा प्रकारे US जो इंडिपेंडन्स डे आहे स्वातंत्र्य दिवस अशा प्रकारे सेलिब्रेट केला जातो. आणि हा व्हिडिओला आता मी इथे एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.